बारवाडात अंगणवाडी बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ संपन्न. मंत्री शशिकला जोल्ले यांनी दिला 17 लाखांचा निधी. बारवाड तालुका निप्पाणी येथील माळ भागांमध्ये नव्याने मंजूर झालेल्या अंगणवाडी बांधकामाचा पायाभरणी शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला. या अंगणवाडी बांधकामासाठी मंत्री शशिकला जोल्ले यांनी सार्वजनिक बांधकाम खात्याकडून 17 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी प्रथमता पूजन जिल्हा पंचायत सदस्य सुमित्रा उगळे, माजी ग्रामपंचायत अध्यक्षा जयश्री बत्ते व महिलांच्या हस्ते झाल्यानंतर श्रीफळ तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र माने, सरदार चौगुले, बापू देसाई, इंजिनियर संगापगोळ व आप्पासोबा पत्ते यांच्या हस्ते वाढविण्यात आला. यावेळी बोलताना सुमित्रा उगळे म्हणाल्या, माळ भागात सुसज्ज अंगणवाडीची नितांत गरज होती. ही समस्या ओळखून मंत्री शशिकला जोल्ले व खासदार अण्णासाहेब जोल्ले यांनी तात्काळ निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली आहे. बारवाडच्या विकासासाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिला असल्याचे सांगितले. विकास केला, जो निधी मंजूर करून आणला, त्याच पद्धतीने आपल्या बारवाड गावामध्ये जी काय कमतरता होती ती म्हणजे आपल्या अंगणवाडी शाळेची. ती अंगणवाडी शाळेची इमारत छोटी होती आणि लहान मुलांना बसायला फार अडचण होत होती. ती त्यांनी अडचण लक्षात घेतली आणि तिथे 17 लाखाचा निधी मंजूर केला. अशा पद्धतीने जी लहान मुलांची तसेच सर्व असणाऱ्या गर्भिणी बाळंतिणी या महिला तिथे येत असताना त्यांना फार अडचण होत होती. ती अडचण त्यांनी दूर केली. त्या अडचणीसाठी अडचण दूर केल्याबद्दल आपल्या बारवाड गावच्या ग्रामस्थांच्या वतीने आम्ही आपल्या निपाणी भागचे आमचे अध्यक्ष पवननाथ पाटील, त्याच पद्धतीने आपले तालुका पंचायत सदस्य वीरेंद्र मानेजी, त्याच पद्धतीने मी जिल्हा पंचायत सदस्य आणि आमचे आलेले सर्व भाजपा कार्यकर्ते यांच्या वतीने आपल्या वहिनींचे लाख लाख आभार मानतो. यावेळी पवन पाटील, गुणंधर निर्वाणे, राजेंद्र चौगुले, संजय देसाई, सुनील देसाई, राजू निगवे, विनोद जाधव, दादा मधाळे, महांतेश पाटील, दिलीप कोणे, रवींद्र चौगुले, रावसाहेब चौगुले, अभय निर्वाणे, भाऊसाहेब देसाई, शिवाजी शिर्के, किरण कांबळे, कंत्राटदार विलास माळगे इत्यादी मान्यवर व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.